बळीराजा स्पेशलमध्ये माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, केळीचे पीक तसे फार मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. या पिकाला येणारा उत्पादन खर्चसुद्धा तसा फारच मोठा, परंतु केळीमध्ये आंतरपीक घेऊन केळीचा सर्व उत्पादन खर्च आंतरपिकामधून निघतो व नफासुद्धा चांगला राहतो. केळीमध्ये खरबुजाचे आंतरपीक घेऊन भरघोस उत्पन्न घेणाऱ्या मुक्काम पोस्ट चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील प्रगतशील शेतकरी शाईन रशीद शेख यांच्याकडून आपण त्यांनी घेतलेल्या आंतरपिकाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण त्यांना प्रत्यक्ष भेटत आहोत. शाईन भाई नमस्कार. नमस्कार शाईन भाई. आपण हा जो केळीचा प्लॉट पाहतोय, तर या केळीच्या प्लॉटची लागवड कधी केली होती? आपण केळीची प्लॉटची लागवड 15 डिसेंबरला केली आणि त्याच्यातच बिन्नी गवत लावलं आणि 2 फेब्रुवारी तर खरबुजाची लागवड केली. शाईन भाई, तुम्ही साईडने हे जे गिन्नी गवत लावलेलं आहे, तर याच्यामागचा तुमचा उद्देश काय, त्याची आम्हाला थोडी माहिती द्या. आपण हे जे गिन्नी गवत लावलं हे वारेने केळीचे पान फाटावं नाही आणि टेम्परेचर मेंटेन व्हावं, आणि त्याच्यामुळं टेम्परेचर बी मेंटेन झालं आणि खरबुजा बी चांगले झाले, खरबुजाला टेम्परेचर कमी लागलं. शेतकरी मित्रांनो, या केळीच्या आणि खरबुजाच्या प्लॉटमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्री सावता कृपा कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर श्री संदीप शेठ जावळे पाटील यांच्याकडून आपण या राहिलेल्या प्लॉटची माहिती घेत आहोत. संदीप शेठ नमस्कार. नमस्कार संदीप शेठ. या केळीच्या प्लॉटची लागवड कशा प्रकारे केली व त्याच्यानंतर खरबुजाची लागवड कशी केली, याची आम्हाला थोडीशी माहिती द्या. हा जो केळीचा प्लॉट आहे हा 1 एकर क्षेत्राचा आहे. केळीची लागवड ही 6x5 फुटावर केलेली आहे आणि केळीची लागवड झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यांनी आम्ही त्या केळीचा जो बेड होता त्या बेडवर झिकझॅक पद्धतीनं 1x1 फुटावर दोन्ही साईडनी खरबूज पिकाची लागवड केलेली आहे. संदीप शेठ, या केळीच्या प्लॉटमध्ये आम्ही शक्यतो बऱ्याचशा प्लॉटमध्ये पाहिल्यानंतर नुसते केळी लागवड असते, परंतु तुम्ही ही जे आंतरपिकाची जी प्रथा घेतली की एकदम चांगल्या प्रकारे आहे, तर ही तुम्हाला संकल्पना सुचली कशी, याची आम्हाला माहिती द्या. केळी पिकं पाहणी करत असताना आमचे शेतकरी शाईन भाई व आमचे मित्र आहेत आणि ते लाकडाचा व्यवसाय आहे त्यांचा, ते ज्यावेळेस माझ्याकडे आले म्हटले आता आपल्याकडे पाणी पण भरपूर शिल्लक आहे आणि केळीत आंतरपीक घेता येईन का, तर आम्ही त्या दृष्टीने आम्ही एक विचार केला का पुढं चालून टेम्परेचर खूप जास्त राहणार आहे, पण ह्याच केळीचा फायदा आपण आच्छादन म्हणून वरून एक शेडनेट टाईप नैसर्गिक पद्धतीनं केळीचा वापर करून आपण, मी त्यांना सुचवलं की आपण खरबुजाची लागवड करूया. मग त्यानुसार आम्ही एक उत्तम प्रकारच्या कंपनीचं खरबुजाचे बियाणं शाईन भाईंना दिलं आणि एकरी आम्ही थोडंसं सीड रेट वाढवला, जेणेकरून सीड रेट का वाढवला का टेम्परेचरची आम्हाला भीती होती का रोपाची काही मर वगैरे होती का, त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे शाईन भाईंना 500 ग्रॅम प्रति एकर बियाणं हे म्हणजे डबल सीड रेट वापरून आम्ही त्या पद्धतीनं लागवड केली आणि आम्हाला त्याचा बेनिफिट आज असा मिळाला का प्रत्येक विलीस 2 ते 3 फळं सेट झालेली आहे आणि साधारणतः प्रत्येक फळाचं वजन हे 800 ग्रॅम ते 1200 ग्रॅमपर्यंत प्रत्येक फळाचं वजन आम्हाला मिळालेलं आहे. संदीप शेठ, या खरबुजाला आणि केळीच्या प्लॉटमध्ये तुम्ही बेसल डोसमध्ये काय काय खतं आणि त्याच्यामध्ये अजून काय काय टाकलं, याची एक आम्हाला थोडी माहिती द्या. आम्ही ज्यावेळेस शाईन भाईंना केळी लागवड करण्यास सांगितली त्यावेळेस बेडमध्ये शेणखत लिंबोळी पेंड वगैरे भरलेच होते, पण ज्यावेळेस खरबूज हे खादाड पीक आहे त्यावेळेस मी शाईन भाईंना म्हटलो का आता केळीबरोबर आणि खरबुजा दोन यांची स्पर्धा होणार आहे, तर आपल्याला परत याला खताचा डोस रिपीट करावा लागेल, तर मग त्या पद्धतीनं आम्ही 10x20 लिंबोळी पेंड, केपी ॲग्रोचे आम्ही बोरेकॉल सिलिकॉन आणि त्याचबरोबर थोडेसे केळीचा प्रादुर्भाव करता फोरेट वगैरे शाईन भाईंना डोसात दिले, त्याचा फायदा केळीला पण झाला आणि खरबुजाला पण झाला आणि त्यानंतर टेम्परेचर जास्त असल्यामुळे जास्त रोगाचा प्रादुर्भाव काय आम्हाला खरबुजर जाणवला नाही, पण आम्ही एक प्रिव्हेंटेशन म्हणून 1-4 स्प्रे घेतले, त्या ते स्प्रे घेत असताना आम्ही केळी प्लस खरबूज
असे दोन्ही मिक्स स्प्रे टाकली, त्याच्यामुळं त्यांची केळीला ते जे 60 दिवस आम्ही जे जोपासना केली खरबुजाच्या प्लॉटची, त्याच्यामुळे केळीला एक्स्ट्रा खर्च करण्याची आम्हाला काही गरज पडली नाही. याच्यातून शेतकऱ्याची म्हणजे खर्चाची बचत पण झाली आणि ड्रीप इरिगेशन असल्यामुळं आम्ही सुरुवातीच्या स्टेजला 19-19 दिलं त्यांना, त्याच्यानंतर 12-61, 13-40, 13 आणि जशी गरज पडन फ्रूट सेटिंगला आम्ही त्यांना कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिलं आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना पोटॅशियम सोनाईट पण थोडं सोडायला दिलं. तर ह्या ज्या ग्रेड देत असताना आम्हाला त्याचा इफेक्ट असा जाणून आला का खरबुजाची तर ग्रोथ जबरदस्त झालीच, त्यामुळं केळीची सुद्धा ग्रोथ खूप चांगली झाली आणि एकाच खर्चात दोन्ही पिकं चालली. याच्यामुळं बाकीच्या शेतकऱ्यांनी पण असाच एक प्रयोगशील शेतीत प्रयोग करावा हीच आमची अशी धारणा असती. आणि आमच्या शेतकऱ्यांना कसा कमी खर्चात जास्त मोबदला मिळेल हे मी स्वतः एक दुकानदार या नात्याने मी कायम माझी हीच भावना असती का कमी खर्चात माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं त्याच हेतून मी कायमस्वरूपी प्रयत्न करत असतो. शयनभाई, तुमच्या केळीमध्ये जे आंतरपीक घेतलं आहे तर या आंतरपिकातून तुम्हाला उत्पादन किती मिळेल अशी तुमची अपेक्षा आहे? आपण जे खरबुजाची लागवड केली साधारण 10,000 बी लागले, 10,000 झाडं आहे आणि एका झाडाला 2-3 फळं आहे आणि सरासरी 2 फळंबी धरले तर 1.5 किलो माल एका झाडाला होतो, तर 15-17 टन माल आपलं निघन आणि आता सरासरी मार्केट 25-27 आहे, तर 20 बी आपण धरलं तरी त्याचे 3 लाख रुपये आपल्याला बेनिफिट भेटन. शयनभाई, तुमचा ह्याचा खरबूज आणि केळीच्या प्लॉटमध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करणारे जे संदीप शेठ जावळे आहेत त्यांच्याविषयी तुम्ही समाधानी आहात का? आपली जी पूर्ण शेती आहे हे संदीप शेठ जावळे हे माझे मित्र आहे आणि श्री सावता कृपा हे दुकान त्यांचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललं आणि त्यांनी आपल्याला भरपूर चांगलं मार्गदर्शन केलं आणि आपलं पीक सक्सेस करून दाखवलं. आय बटनवरती क्लिक करून शेती व जोडधंद्याविषयीचे इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमधील राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बळीराजा स्पेशलमधील ही माहिती तुम्हाला आवडली तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आधुनिक शेती व जोडधंदे याविषयी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.